मूर्तिजापूर शहरातील फातिमा होम महाराजा चौक येथील दुकानाला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या दुकानाचे मालक इसाक भाई हे आपल्या फॅमिली सोबत लग्न कार्यासाठी बाहेरगावी गेले असता शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आगीमध्ये होम, कापूस, नेट आणि डेकोरेशनचे सामान असे अंदाजे 9 ते 10 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज फातिमा फॉर्मचे मालक इसा खान यांनी आमच्या प्रतिनिधी नरेंद्र खवलेसोबत बोलताना सांगितले. ही आग 11 वाजता लागल्याचा अंदाज आहे. स्थानिक लोकांनी व मूर्तिजापूर नगरपालिका अग्निशामक दलाने अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली. मूर्तिजापूर प्रतिनिधी नरेंद्र खवले. इथे गादीची दुकान आहे माझी आणि हे रात्री 11:15 हे हादसा झालेला आहे. माझा नुकसानचा माझा मालाचं लय नुकसान झालेलं आहे. त्याच्यामध्ये फोनची शीट होती 45 ते 50 पूर्ण 10 गठाण होती तुमची आणि गाडी होती 2-व्हीलर आज याच्या होता. त्याच्यामध्ये ब्लँकेट होते, गाद्या होते रुईची, असं हे कपडा होता आणि कपड्याचा माल होता त्याच्यात. कपड्याचे गठाणा होते त्याच्यात 10. अंदाजे नुकसान तर 3-4 लाख रुपये. बस